सोलापुरातील शिवसेनेच्या चौकटीने नवीन नेतृत्वच होऊ दिलं नाही अशी टीका माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बैठक शासकीय विश्रामगृह इथं आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस शिवाजी सावंत, महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, मनीष काजे, माजी नगरसेवक मनोज शेजबाळ, उमेश गायकवाड, तुकाराम मस्के, हरिभाऊ चौगुले यांच्यासह जिल्ह्यातील शिंदे गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे, परंतु मुंबईमध्ये त्यांच्या बाजूला जशी चौकट होती तशी चौकट सोलापुरातील शिवसेनेत आहे, परंतु ही चौकट तोडून हे सर्वजण एकत्रित आलेत। सोलापुरातील चौकटीनं कधी पाचवं नेतृत्व तयार होऊ दिलं नाही अशी खरबरी टीका माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली। कुणाला करायचे तर आपल्याला संघटन बांधून पुन्हा या युवकांना आपल्या शिवसैनिकाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपल्याला काम करायचं। आपल्या सरकारने नवीन नवीन जे काही चांगले निर्णय आता घेत आहेत, येणाऱ्या काही दोन चार दिवसात कॅबिनेट होईल, आपल्या काही नेत्यांना अजून एकदा त्यात संधी मिळेल, पण त्यात सुद्धा जे काही निर्णय होणार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं। मागं मी तुम्हाला माहित आहे इथं सगळ्यांच्याच मनामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या बाबतीत, आदित्य साहेबांच्या बाबतीत खरोखरच सगळ्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे। आपण सगळेच त्यांना मानतो, आपल्या नेत्यांनी कधी त्यांना त्यांच्याबद्दल चुकीचा शब्द नाही काढला आणि आपणही कधी काढणार नाही, का तर ते आपण त्यांचं नेतृत्व मान्य केलेलंच होतं, पण आपण ते त्रस्त झालो होतो, तुम्हाला माहित आहे त्या चौकटीला त्रस्त झालो होतो, म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मी सर विनंती करतो पुन्हा एकदा इथली सोलापूरची चौकट आणि दिल्लीतली मुंबईतली चौकट हे तोडून हे युवक दोन्ही चौकटीला कंटाळले होते। सोलापूरची पण चौकट आहे तुम्हाला माहित आहे, त्या चौकटीचं काम करण्याची पद्धत तुम्ही सगळे अनुभवलेले आहे। त्या चौकटीच्या पलीकडे कुठलं काय नेतृत्व गेलं नाही आणि त्यांच्या चौकटीच्या पलीकडे काय त्या चारच्या पुढे पाच झालंच नाही। आणि मी येणारा कॉर्पोरेशन असतील, नगरपालिका असतील, माझं जाहीर ओपन सर तुमच्या नेतृत्वाखाली त्यांना आव्हान आहे की तुम्ही किती ताकद लावायचे लावा, किती वाचवायचे तेवढे वाचवण्याचा प्रयत्न करा, पण शिवसैनिकाच्या मनातच जर ते असेल तर तुम्ही किती दिवस थांबून ठेवणार। एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांची येणाऱ्या महापालिका नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली। लवकरच नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात बैठक घेतली जाईल असं शिवाजी सावंत यांनी सांगितलं। काय नाही, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या विचाराची असणारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक हे एकत्र जमून आज पहिली बैठक आम्ही इथे घेतलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या विचाराचं संघटन कसं वाढवायचं, कशा पद्धतीनं काम करायचं आणि कुठल्या पद्धतीनं काम करून जो काम करील त्याला संधी कशी द्यायची, त्या याचा विचार विमानासाठी पहिल्यांदा बैठक घेतलेली होती। आणि या उद्याच्या असणाऱ्या नगर परिषदा असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील, त्या निवडणुका तसंच जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांना लोकांच्यामध्ये जाऊन आपापलं स्थान निर्माण करून आपण कुठल्या भागातनं निवडणूक लढवू शकतो आणि तालुका पंचायतमध्ये आपली कुठं ताकद आहे, जिल्हा परिषदमध्ये कुठं ताकद आहे, त्या त्या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषदमध्ये पूर्ण जिल्ह्यामधून तालुका पंचायत जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण लढवणार आहोत, त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगरपालिका याही निवडणुका आपण लढवण्यासाठी सज्ज करा रहा, तयारीत रहा, हा संदेश सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची पहिली बैठक होती आमची। नवीन पदाधिकारी निवडी संदर्भात काय निर्णय होणार आहे का, ज्यांची हकालपट्टी केलेली आता नव्याने परत एकनाथ शिंदेची सेना काम करणार? नवीन पदाधिकारी नेमण्याचा जो हा मुद्दा आहे हा आमच्या विचारविनिमय करून तुम्हाला दोन दिवसात त्याचा निर्णय कळेल। यावेळी एकनाथ शिंदे गटातील शहर जिल्ह्यातील शिवसैनिकांची मोठी गर्दी होती।